मी सुदर्शन महाडिक, मी आत्ता उभा आहे ज्याला शिवलंका समजलं जातं अशा सिंधुदुर्ग किल्ल्यावर, आणि सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर आहे आपण ऍक्च्युली. इथं आपल्याला शिवाजीराजांच्या जलदुर्गांची जी एक वैशिष्ट्य दिसतं की त्यांचं प्रवेशद्वार हे कधी सरळ नसतं तर एक नागमोडी वळणाचं असतं, तशा पद्धतीचे प्रवेशद्वार आहे. आणि इथं आपण बघत असेल तर ते सागानं बनलेलं असं त्याचं एक मुख्य द्वार आहे या ठिकाणी. ऍक्च्युली छत्रपती शिवाजी महाराजांनी या सिद्धी असतील किंवा ब्रिटिश असतील पोर्तुगीज असतील यांचा समुद्रावरच्या वावराला अटकाव घालण्यासाठी 1664 साली सिंधुदुर्गची निर्मिती करायला सुरुवात केली, आणि साधारणतः 3 वर्षानंतर हा सिंधुदुर्ग 1667 कम्प्लीट झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः म्हणजे 1667 म्हणजे आज तारीख आहे 6 मार्च 2018, छत्रपती शिवाजी महाराजांनी 1667 स्वतः जातीने उपस्थित राहून सिंधुदुर्ग किल्ल्याचं या ठिकाणी उद्घाटन केलं. आज क्लिअर 351 वर्ष या किल्ल्याला झालेली आहेत. या ठिकाणी 12 ते 13 स्पॉट आज बघण्याच्या योग्यतेचे आहेत. पूर्णपणे 3 किलोमीटरची तटबंदी आणि 48 किलोमीटरचा असा आता परिसर आहे. साधारणतः मालवणच्या समुद्र किनाऱ्यापासून 2 किलोमीटर आत आपल्याला होडीनं यावं लागतं. तुम्ही आजूबाजूला बघत असेल आणि तटबंदी तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. या ठिकाणी बोटीनं आलेले विद्यार्थी आहेत आणि ही हा प्रवेशद्वार आपण या ठिकाणी बघतोय. ओके, धन्यवाद.